मी स्नेहा परब किचन मध्ये आपले स्वागत। मी आज तुम्हाला दाखवते तिळाचे लाडू। जशीच आपली दिवाळी संपली ते लाडू संपत नाही, तोपर्यंत दुसरे लाडू करायची तयारी। माणूस तिळा तिळाने वाढतो, म्हणून आपण हे उष्ण असे थंडीमध्ये तिळाचे लाडू करणार आहोत। चला पाहूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। अर्धा किलो आपण तीळ घेतल्यात, पॉलिश आले तीळ आहे ते, तुम्ही साधेही काळे तीळ वापरू शकता। अर्धा किलो मी चिकीचा गुळ घेतलाय, साधा गुळही वापरतात पण त्याला जरा वेगळी प्रोसेस असते म्हणून मी चिकीचाच घेतलाय। पाव वाटी मी डाळ घेतली आहे, चण्याची डाळ आहे जी आपल्या रेडीमेड विकत मिळते दुकानात। एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत, दोन चमचे डालडं घेतलंय। छोटी वाटी मी सुकं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलंय। कढई घेतली आपण, आता आपण तीळ भाजून घेणार आहोत। आणि हा तीळ चपटा असतो पॉलिशवाला, पाहू शकता तुम्ही हा तीळ चपटा असतो एकदम। आता हा फुलून भाजला तर हा फुगीर असा होतो, ते मी तुम्हाला दाखवते। आज थोडी मंदच ठेवायची आहे आपल्याला आणि सतत ढवळत राहायचं आहे। सोनेरी असे गोल्डन आपले तीळ भाजून झाले पाहिजेत। आमची आई आणि सासू नेहमी सांगायचे तीळ असे फुलवून भाजायचे, मग ते खुसखुशीत असे लागतात आपल्याला। दाताखाली आला की चांगला खुसखुशीत चांगला तीळ लागतो असा। थोडा थोडा याचा कलर आता चेंज होत आलाय, पाहू शकता तुम्ही पांढरे तीळ एकदम पांढरे होते, आता हे थोडे थोडे असे गोल्डन कलरचे होत आले। आणि हा फुलून असा भाजलाय, चपटा असतो हा तीळ पॉलिशवाला। आता हा फुगलाय, फुगीर झालाय, ह्याने आपल्याला कळतं की छान असा भाजलाय, पटकन हा तुटला गेला। तीळ काढून ह्याच कडेत आपण शेंगदाणे घेणार आहोत भाजून। शेंगदाणे पण आपण भाजून घेणार आहोत, त्यांचे दोन डाळे करणार आहोत आपण। जर असं भाजले की त्याच्यावर आपण लाटणं मारायचे किंवा मिक्सरमध्ये एकदाच ग्राइंड करून घ्यायचे। शेंगदाणा आपला भाजून झालाय, खरपूस असा भाजलाय मी। आता हा सोलून आपल्याला याचे दोन डाळे करायचे आहेत। खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं, ते आता भाजते मी। हे आपल्याला लालसर असं भाजून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला वाटत असेल तर घाला, नाही घातलं तरी हरकत नाही, तिळाचे लाडू नुसतेही छान लागतात। हेही थोडं आपलं छान असं गोल्डन परतून झालेलं आहे। डाळी थोडीशी आपण परतून घेणार आहोत, ही भाजायची आवश्यकता नसते तरी पण थोडीशी अशी परतून घेतली तरी हरकत नाही, कारण दुकानामध्ये पॅकमध्ये जरा नरम पडलेली असते म्हणून थोडीशी परतून घेते। गॅस मी आता बंद करते। हाताने तसे कुस करून ह्याचे दोन डाळे झाले आहेत, बघा पाहू शकता तुम्ही दोन 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 असे डाळे झालेले आहेत। शेंगदाण्यामध्ये एक गोष्ट असते म्हणजे शेंगदाण्याचा डोळा, म्हणजे आपण घर खोलतो तेव्हा त्याला एक डोळा असतो, हा असा हा वरती आहे तो आपण खायचा नाही, त्याने आपल्याला पित्ताचा त्रास होतो, म्हणून आपण अर्धा भाग करून हाताने कुस करला की हा डोळा आपोआप खाली पडतो। इथे खाली असे पडलेले आहेत हे बघा। आपण डायरेक्ट मिक्सरला लावले तर ते आपल्या शरीरात जातं। शेंगदाणा अख्खा खातो माणूस, पण ज्याला पित्ताचा त्रास आहे त्याने असा हा शेंगदाणा सोलून त्याचा डोळा काढून खाल्लं तर अति उत्तम असतं। दोन चमचे जे डालडं घेतलंय ते गरम करायला टाकतोय। ते वितळलं की आपण लागलीच गूळ टाकणार आहोत त्याच्यामध्ये, कारण ह्या गुळाचा आपल्याला पाक करायचा आहे। चिकीचा गूळ चिवट असतो, टाकते वेळेस बघा आवाज येतोय, म्हणून चिकीचा गुळच वापरायचा लाडूला। अर्धा किलो तिळाला अर्धा किलो गुळ लागतो आपल्याला, तो घेतलाय मी। हा आता आपण विरघळेपर्यंत ढवळत राहायचा आहे। गॅस आपल्याला थोडा मंदच ठेवायचा आहे, मोठा केला तर गुळ काळा पडेल, चिकीचा गुळ तसा पांढरा असतो। गुळ आपला आता चांगलं तवलेलं आहे, विरघळून गेलाय, ते आता आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। त्याचा आपल्याला पाक करायचा आहे, तो पाक आपल्याला पाण्यामध्ये टाकून टेस्ट करायचा आहे, कसा झाला आहे तो, लाडूला कसा लागतो पाक तो मी तुम्हाला पाण्यात टाकून दाखवणार आहे।
पाक आपला होत आलाय, आता आपण चेक करूया पाण्यात टाकून कसा पाक झालाय तो। आता याचा असा पाण्यामध्ये गोळा करायचा। गॅस मी चालूच ठेवला आहे, बंद नाही केला। आपल्याला चेक करायचं आहे पाक झाला आहे की नाही, आणि हा गोळा असा वाजतोय की नाही बघायचा पाण्यामध्ये। नाही वाजलाय म्हणजे आपला पाक अजून व्हायचा आहे। काही लोक तार करूनही बघतात, एक तार दोन तार असा चमचा उचलून तारीचा हे करतात। मला माझ्या आईने वगैरे पाण्यात टाकून दाखवले असा पाक झाला की आपल्या लाडू करायला पाक तयार। आता आपण हा कडा पाण्यामध्ये वाजतोय की नाही बघायचा, आवाज आला पुन्हा चेक करूया। असा हा पाण्यात टाकून आवाज जो येतो टंग, तो आला की समजायचा आपला पाक तयार झालाय। गॅस आपण बंद केलाय, आता याच्यात आपण तीळ टाकणार आहोत। तीळ टाकून झाल्यावर लागलीच खोबरं, फुटाण्याची डाळ, शेंगदाणे, आणि हा माझा मुलगा आवाज करतोय दुर्वांग आहे, आणि तो प्रत्येक रेसिपीला त्याचा आवाज असतोच, पण तो मला अशी मदत करत नाही पण त्रासही देत नाही की त्याला उचलून घ्यावा लागेल। तरी पण मी ही रेसिपी करते। आता हे मिश्रण मी चांगलं ढवळून घेणार आहे, म्हणजे सगळं आपलं शेंगदाणे खोबरं तेल मिक्स करून घ्यायचे वरखाली। त्यावरून तुम्ही वेलची पावडर घालू शकता, त्याने आपल्या लाडूला छान सुगंध येतो। माझी वेलची दिवाळीला संपली। हाताला सोसेल एवढं मी घेणार आहे, आणि लाडू ह्याचे चटपट होतात असे खुसखुशीत लाडू ह्याचे। बघा एक जीव छान परतून झालेला आहे, गुळ वगैरे सगळा एकदम मिक्स झालाय मस्तपैकी। थोडंसं मी डालडं असं चोळून घेतलं आहे, मी चवड्यालाच लावलं आहे डालडं आणि ह्या 5-4 बोटांना, कारण आपण ह्या चवड्यावर लाडू गोल करणार आहोत। सोसेल एवढा आपल्याला हा गोळा उचलायचा आहे, आणि असा चवड्यावर आपण असा हा लाडू गोल करायचा आहे, आणि असा ताटात टाकते वेळी आवाज येणार असा। गरम गरमच करायचे असतात, झटपट होतात ते लाडू, आणि हा आपण आता ताटात टाकणार तो आवाज येणार। थंड झाल्यावर शक्यतो पाक खाली बसतो आणि घट्ट होतो, नाही उचलताय। पुन्हा आपण बारीक गॅस करायचा, आणि मग ते सुटलं जातं। आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला आई मुद्दाम लाडू वळवायला बसायचे, तुमच्या लहान लहान हाताने छान असे पटापट करा। आधी आम्ही कंटाळा करायचो, घाबरायचो सुद्धा, भाजेल भाजेल, पण थंडीमध्ये असं काही वाटायचंच नाही। छान असे पटापट पटापट आम्ही, मी तरी आईला खूप मदत करायची। ह्या छोट्या साईजचे माझे 150 लाडू होतात, माझा दर वर्षीचा अंदाज आहे। काही लोक 2 चमचे घेऊन लाडूला असा आकार द्यायचा प्रयत्न करतात, मी असेच पटकन असं उचलते हे मिश्रण हातावर असं गोल घेऊन, पटापट असेच गरम असतोच वळवते, पटकन होतात हे लाडू। सारखं सारखं आपण प्रत्येक लाडूला तूप नाही लावायचं, एकदा लावलं तरी चालतं कारण आपण गोळाच्या पाकामध्ये तूप टाकलेलं। शेंगदाणा असा मध्ये आला की लाडू असा उघडतो, मग त्याला आपण असा आत दाबायचा अंगठ्याच्या साह्याने, तिथूनच गोल करायचा असे, मग तो शेंगदाणा आत बसला जातो। हा पहा, बाजारातून आपण जेव्हा लाडू आणतो सहसासहजी ते कडक असतात, नरम नसतात, पण आपण घरात जे लाडू करतो ते नरम असतात। माझ्या सांगण्याप्रमाणे जो मी पाक केला आहे तसा जो तुम्ही पाक केलात आणि पाण्यात टाकून टंकन आवाज आला, तर त्या पाकाचे लाडू तुमचे कडक होणार नाही, नरम होणार, चांगले चावायला नरम असणार हे लाडू। असे म्हणजे तिळाचे लाडू तयार झाले आहेत खुसखुशीत। तुम्ही ह्या संक्रांतीला नक्की करा आणि सांगा मला कसे झाले तिळाचे लाडू। लाईक करा, शेअर करा, आणि हो सबस्क्राईब नक्की करा। आणि बिझनेस इन्क्वायरीसाठी खाली माझा ईमेल आय डी दिला आहे, त्याच्यावर ईमेल नक्की करा।